उत्तर प्रदेश येथील गँगस्टर ॲक्टचे 33 गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि उत्तर प्रदेश सरकारचे 50,000 बक्षीस जाहीर असलेला हारिस उर्फ छोटू अब्दुल अजीज या फरार आरोपीस पनवेल शहर पोलीस आणि उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वाराणसी युनिटने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी विशेष पथक तयार करून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वाराणसी यांच्याकडे उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त करून पोलिसांचे पथक तसेच उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सचे DYSP शैलेंद्र सिंग, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव यांच्यासह संयुक्त कार्यवाही करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तपास केला असता हा आरोपी मागील 2 महिन्यांपासून नवी मुंबईमध्ये ओला उबर कंपनीमध्ये स्वतःकडे कोणताही अधिकृत वाहनचालकाचा परवाना नसताना त्याच्या भावाच्या वाहनचालकाचा परवाना आणि नाव वापरून नोकरी करत असल्याचे दिसून आले आहे. युपीचा जो वॉन्टेड आरोपी आहे हा जवळपास 22 वर्ष वयाचा आहे आणि याच्यावर युपीतील आपल्याकडचा जो मोका असतो त्याप्रमाणे युपी गँगस्टर ॲक्टनुसार 3 गुन्हे, डबल मर्डरचा 1 गुन्हा, 7 खुनाचा प्रयत्न, दरोड्याचे आणि इतर असे घेऊन 33 गुन्हे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. युपी पोलिसांनी त्याच्यावर जवळपास 50,000 बक्षीस जाहीर केलेलं होतं. यामध्ये युपी पोलिसचे जे वाराणसीची STF टीम आहे आणि पनवेल शहर जे सिनियर BI नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात हे जॉईंट ऑपरेशन राबून याला पनवेलच्या परिसरातून अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि UPSTF ताब्यात दिलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.